भारतीय जनता पक्ष काँग्रेससह सर्वच पक्ष आज गांधीवादाला मिठी मारत आहेत. भाजपला गांधी अधिक जवळचे वाटू लागलेत. भाजपने जरूर गांधींना स्वीकारावं, पण त्यासाठी नथुराम आणि गोळवरकर यांना सोडलं पाहिजे. गांधींचं औदार्य आणि उदार हिंदुत्वाची बेरीज करता आली पाहिजे, तरच आपले राजकारण आणि समाजकारण शुद्धतेच्या पातळीवर जाईल असं मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं इहेवादी मूल्यमापन आणि आंबेडकरवादी प्रतिभावंत या सबनीस लिखित पुस्तकांचं प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्यावेळी ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार हा वेगवेगळ्या वजाबाकीत विभागलेला आहे, तो एकत्रित करणं या निमित्तानं दोन पुस्तकं, दोन महापुरुष एकत्र येत आहेत. केवळ दोन पुस्तकं येत नाहीत, आणि या दोन महापुरुषांना एकत्र करणारे हे दोन राजकारणी, दोन सत्यवादी अशा प्रकारची ही किमान प्रामाणिक असणारी राजकारणी नेते मंडळी या मंचावरती एकत्र आहेत. यांच्या संबंध भोवतालचा संबंध देशातला आणि महाराष्ट्रातला गोतावळा मोठा आहे. सर्वकंश दलित चळवळ उभी राहिली पाहिजे, त्यात सर्व जातीचे लोक एकत्र यायला पाहिजे असा नवा समाज घडवण्यासाठी डॉक्टर सबनीस यांनी क्रांतिकारी विचार या पुस्तकातनं दिलाय असं मत सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्टला आपण करताना कुठेतरी स्मरून फकीरा कादंबरीचा उल्लेख करतो, पण एवढ्या चांगल्या तऱ्हेनं फकीरा कादंबरीचं मूल्यमापन करणं हे मला वाटतं मराठी साहित्यामध्ये ही पहिलीच अशी वेळ आहे की ते मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे. एकतर कथासूत्रामध्ये त्यांनी सुरुवातीला सगळं सांगितलेलं आहे. फकीरातील व्यक्तिरेखांचा खजिना आणि जी जी त्यामध्ये पात्र आहेत अण्णाभाऊ साठेंनी निर्माण केलेली आणि त्यांच्या मनात असलेली त्या बहिणी, आई, गावचा पाटील, कुलकर्णी, पंत ह्या सगळ्या व्यक्तिरेखा आणि फकीरातील दुःख वेदना आणि संघर्ष नाट्य ही त्याच्यामध्ये आहे. आणि फकीराची वाङ्मयीन थोरवी आणि शेवटी फकीराचे मूल्यमापन हे ह्या कादंबरीचं मूल्यमापन करताना त्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवार यांनी फकीरा या कादंबरीतील मर्म उलगडून सांगत अण्णाभाऊ साठे यांचा खडतर जीवन प्रवास विशद केलाय. त्यांना शिक्षण घेता आले नाही, पण लेखनी हाती घेऊन प्रचंड साहित्य त्यांनी निर्माण केलंय. ईश्वर असेल तर तो सर्वांसाठी समान आहे हे सूत्र संतांनी मांडलंय असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. संत साहित्याच्यामध्ये काही लोकांनी अशाच प्रकारची भूमिका घेतली आणि ज्ञान ही एका वक्तेद्वारे एका विशिष्ट वर्गाच्या पुरती सीमित नाही या संबंधीची भूमिका घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला, ज्याच्यामध्ये आपल्याला चोखामेळाचा उल्लेख करता येईल, रविदासाचा उल्लेख करता येईल, बसवेश्वरांना जाती व्यवस्था पूर्ण फरायला नाकारली हा त्या कालखंडातला इतिहासाचा भाग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी गीता ही संस्कृतमधून बाहेर काढली आणि मराठीमध्ये आणून सामान्य माणसाच्या पुढे ठेवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या प्रयत्नामधून एक गोष्ट स्पष्ट करण्याच्या संबंधीची पावलं या लोकांनी टाकली की जर काही ईश्वर असेल तर त्या असेल असणाऱ्या ईश्वराच्या समोर सगळेजण समान आहेत. आणि हे सूत्र या संत साहित्याच्या कालखंडामध्ये या मनोरंजनाच्या काळामध्ये मांडलेलं होतं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, खासदार वंदना चव्हाण, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर DY पाटील, डॉक्टर रतनलाल सोनाग्रा, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैरट आदी मान्यवर उपस्थित होते.